रेवणसिद्ध मंदिर हे जागृत मंदिर आहे रेवणसिद्धनाथ म्हणजे नवनाथापैकी आठवीनाथ असं संबोधलं जातं. जर तुम्ही 35, 36, 37, 38 अध्यायात गेला तर नवनाथापैकी आठवीनाथ म्हणून रेवणसिद्धनाथांना संबोधलं जातं. त्याचबरोबर सोमेश्वर लिंग माझे अवतार म्हणजे सोमेश्वर लिंगातून रेवणसिद्धनाथांचा जन्म झाला. रेवणसिद्धांची मूर्ती 12 फूट लांबीची आहे. झोपलेली निद्रास्तावस्थेत अशी मूर्ती आहे. देवाच्या अंगात 12 महिने पाणी असते आणि आपल्याला जसं आत्मा आहे तसं देवाला आत्मलिंग म्हणून शाळीग्राम सारखा आत्मलिंग आहे. त्याच्यात कायमस्वरूपी 12-24 तास पाणी असते. त्यातील तीर्थ म्हणून तुम्हाला ते पहाटे 5 पासून पूजे पहाटेच्या 5 पासून संध्याकाळी शेजारतीपर्यंत त्यातील तीर्थ दिलं जातं. ज्या वेळेला ब्रह्मा विष्णू महेश यांनी सृष्टीची निर्मिती केली त्यावेळेला सृष्टीचे नियंत्रण राखायसाठी त्यांनी परत गुरुदेव दत्तांचा अवतार घेतला होता. त्यांनी तिघांनी मिळून त्या गुरुदेव दत्ताचा अवतार झाल्यानंतर त्यांचं कालावधी पूर्ण व्हायच्या वेळेला त्यांनी अशी निर्मिती करायचं ठरवलं की युनू करून की सृष्टीच्या कोणत्याही संतुलनमध्ये ते राहिले नाही पाहिजे आणि त्यांना मरण नसलं पाहिजे म्हणून त्यांनी नवनाथांची निर्मिती केली दत्तांनी. त्याच्यामध्ये खाणिकनाथ, गोरखनाथ, मच्छिंद्रनाथ आणि रेवणनाथ पण येतात त्याच्यामध्ये आठवेनाथ. नवनाथामधले कोणतेही नवनाथ देव आहे त्यांचा कोणत्याही देवाचा योनीतून जन्म झाला नाही त्याच्यामुळे त्यांना मरण नाही. त्यामुळे आजपर्यंत ते भ्रमण करत आहेत. नियंत्रण राखासाठी यांना ब्रह्मा विष्णू महेश यांनी निर्मिती केली त्यांची. देवाचे 2 शिष्य आहेत, एक मरळसिद्ध आणि बसरसिद्ध. मरळसिद्ध म्हणजे देवाचे लाडके शिष्य, त्यामुळे ते उजव्या बाजूला आहेत, ते देवाच्या जवळ आहे. आणि बसरसिद्ध हे देवाचे रुसून बसलेले शिष्य म्हणजे भुईऱ्यात जाऊन बसलेले म्हणून तिथं त्या गाभाऱ्यात त्याची भुईऱ्यात अशी मंदिर मूर्ती आहे. त्याची पूजा रेवणसिद्धनाथांच्या बरोबर 3 वाजता केली जाते. रेवणसिद्ध देवांची महापूजा ही 3 ते 5 यावेळी येत असते आणि सायंकाळची पूजा 4 ते 6 यावेळी येत असते. सोमवार, गुरुवार, अमुषा पौर्णिमा, एकादश आणि हिंदूंची सण या दिवशी देवाला उत्सव मूर्ती म्हणजे पोशाख स्वरूपात मूर्ती असते आणि मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवार या दिवशी स्वयंभू स्वरूपात अशी देवाची निद्रास्तावस्थेत पूजा असते. पुढं जर गेला तर तुम्ही पहिल्यांदा मलसिद्धाचं मंदिर लागतं, ते देवाच्या शिष्यांचं म्हणलं. त्यानंतर मंदिर लागतं ते अष्टविनायकचं. अष्टविनायक म्हणजे अष्टविनायकचं मंदिर लागतं. तिथेही भाविक भक्त गणेश उत्सव असू दे, संकष्टी असू दे, उत्सव साजरा करतो आम्ही आणि त्याचा भाविक भक्त आनंद घेत असतात किंवा दर्शनाचा लाभ घेत असतात. त्याचबरोबर पुढे गेल्यानंतर राम, सीता, हनुमान, लक्ष्मण त्याचबरोबर विठ्ठल, रुक्माई यांचं मंदिर आहे. त्याचाही उत्सव आम्ही रामनवमीला किंवा आषाढी एकादशी असू दे, कार्तिक एकादशी असू दे त्यावेळी साजरा करत असतो. पुढे गेल्यानंतर नागनाथाचं मंदिर लागतं.
नागनाथाचं नागनाथ मध्ये देवाची पाट आहे, पाटीचं ठिकाण आहे, तिथे नागाचं मंदिर आहे, तिथेही नागदेवतेला किंवा नागाला त्या नारळ वाढवला जातो आणि आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी भक्त नमस्कार करत असतात. हे मंदिर शके 1461 साली पूर्ण दगडामध्ये बांधकाम पूर्ण झाल्याचा एक ऐतिहासिक पुरावा या ठिकाणी आहे. हे संपूर्ण मंदिर हेमाडपंथीय मंदिर असून अतिशय सुंदर असं मंदिर या ठिकाणी आहे. या मंदिरामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा या विविध राज्यातून मोठ्या प्रमाणावरती भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि या तिन्ही राज्यातल्या लोकांचं प्रमुख श्रद्धास्थान आणि अतिशय जागृत देवस्थान म्हणून या ठिकाणी श्री रेवणचंद्राच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येत असतात. पुढे गेल्यानंतर भाकणूक स्थान म्हणजे देवाचं भाकणूक स्थान, देवाचा धाकटा देव तिथं भाकीत करण्यासाठी येत असतो. महाशिवरात्री एकादशी आणि श्रावण महिन्यातला सोमवारी ज्यावेळेस भाकणूक असते त्यावेळेस देव 5 दिवस राहण्यासाठी येत असतो. त्यांना देवाचा धाकटं भाव म्हणजे मूळस्थान म्हटलं जातं. मूळस्थानासून देव हिथं येत असतो आणि हिथं येऊन भाकीत करून तिथं 5 दिवस राहण्याचा कार्यक्रम किंवा 5 दिवस देवाची सेवा करण्याचा कार्यक्रम त्या भाकणूक गादीत केला जातो. भाकणूक गादीच्या शेजारीच एक तीर्थकुंड आहे, त्यात देवाच्या आंघोळीचं पाणी येत असतं. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या माणसाला त्वचारोग किंवा इतर कुठलाही शारीरिक बाधा वगैरे झाली असेल तर ती बाधा दूर करण्यासाठी त्या तीर्थाचा उपयोग करून त्या तीर्थांना आंघोळ केली जाते व तो रोग नाहीसा केला जातो. पुढे गेल्यानंतर दत्ताचं मंदिर लागतं. दत्ताचाही उत्सव दत्तजयंती असू दे किंवा दत्त गुरुवारी असू दे, दत्ताचा उत्सव साजरा केला जातो. पुढे गेल्यानंतर नवग्रहाचं मंदिर लागतं. नवग्रहात पण सगळ्या नवग्रहांची पूजा रोज ज्यावेळेस देवाची पूजा होत असते त्यावेळी केली जाते. तिथंही लोक दर्शनाचा लाभ घेत असतात. पुढे गेल्यानंतर तुम्हाला दीपमाळ दिसते. दीपमाळाचं वैशिष्ट्य म्हणजे शिखर शिंगणापूर हे देवांचे गुरु. देव तिथं भेटण्यासाठी देवाचा ज्यावेळेस जन्मकाळ असतो त्यावेळेस तिथं रथोत्सव पालखी जात असते. पालखीमधून देव दर्शनासाठी जात असतात. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे शिखर शिंगणापूर आणि रेवसिद्ध देवांचं शिखर हे समान आहे असं मानलं जातं. किंवा हिथली दीपमाळ आणि तिथली दीपमाळ दोन्ही जर ॲट अ टाईम पेटवल्या म्हणजे एक संगती पेटवल्या तर दोन्ही दीपमाळ आपण आपल्याला एक संगती तिकडून इकडं बघितलं शिखर शिंगणापुरातून रेवणसिद्ध मंदिराकडे बघितलं तर हिथली दीपमाळ दिसते आणि रेवणसिद्ध मंदिराकडून शिखर शिंगणापूरची दीपमाळ बघितली तर दोन्ही दीपमाळ एक संगती पेटवतात त्या दिसत असतात. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आपण रेवणसिद्ध देवांचं शिखर, शिखर म्हणजे देवाचं आमचं शिखर आहे ते रेवणसिद्ध मंदिरांचं. देवाची उत्सव मूर्ती म्हणजे मूर्ती पुढं आहे आणि शिखर जरा पाठीमाग आहे. त्या शिखराचं वैशिष्ट्य म्हणजे शिखर शिंगणापूरचं शिखर आणि रेवणसिद्धांचं शिखर म्हणजे एक समान आहे असं मानलं जातं. पुढं एक नंदी आहे. नंदी म्हटल्यानंतर देवाला शिवशंकराचा अवतार, मगाशी मी म्हणलं सोमेश्वर लिंग माझे अवतार, शिवशंकराचा अवतार असल्यामुळं समोर नंदी आहे. त्या नंदीचं वैशिष्ट्य म्हणजे नंदी 3 ठिकाणी आहेत म्हणजे 3 दरवाजेला आहेत, पूर्वेच्या, पश्चिमेच्या आणि दक्षिणेच्या दरवाजाला 3 ठिकाणी नंदी आहेत. त्या पूर्वेच्या नंदी सुद्धा काही लोक पूर्वेच्या नंदीचं दर्शन घेऊन आत मंदिरात प्रवेश करत असतात, नंतर देवाचं दर्शन करतात आणि प्रदक्षिणा घालताना जो पश्चिमेचा नंदी लागतो त्या नंदीला त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो नंदी नवसाला पावणार आहे. ज्यावेळेस इंग्रज लोक आलते त्या नंदीला शिंग नाही, ते दगडी स्वरूपात नंदी आहे आणि त्या नंदीला शिंग नसल्यामुळं ते नंदीची शिंग ती लोक चोरून नेत होते. त्यावेळेस ते इंग्रज लोकांच्यावर नंदीनं त्या भोंगे सोडले होते आणि त्या इंग्रज लोकांना पायाखाली दबलेली अशी चोराची मूर्ती त्या नंदीखाली आपल्याला बघायला मिळते आणि तो नंदी भक्ताला नवसाला पावणारा नंदी असं म्हणून त्याला ओळखलं जातं. पुढे गेल्यानंतर पूर्वेचा नंदी किंवा दक्षिणेचा नंदी असू देत आई नवसाला पावला जातो किंवा त्याला झूल वगैरे काय असेल ते पोशाख किंवा डाळ गुळ हा भक्तिभावानं त्याला अर्पित केला जातो. पुढे गेल्यानंतर नंदीच्या समोर एक शाळीग्राम आहे. शाळीग्राम म्हणजे गुंड स्वरूपात असं आहे, त्याला गुंड म्हणून संबोधलं जातं.
ते दगडी शाळेग्राम आहे. आपल्या मनातली इच्छा जे आपली मनोकामना असते ती पूर्ण करण्यासाठी ते उचलण्याचा किंवा ते कौल लावण्याचा प्रयत्न केला जातो. तिथं एक प्रकारचा कौल देवाला आपण म्हणजे इच्छा मागून मागितला जातो. तिथं त्याची प्रथा अशी आहे की ती पहिल्यांदा हलकी मागायची, दुसऱ्या वेळेस हलकी मागायची. पहिल्या वेळेस हलकी म्हणजे वेट ना हलकी लागली पाहिजे, दुसऱ्या वेळेस हलकं म्हणजे हलकं लागलं पाहिजे, आणि तिसऱ्या वेळेस जड लागलं पाहिजे. दोन वेळेस हलकं आणि तिसऱ्या वेळेस जड मागितलं म्हणजे आपण मागल तसा कौल आला. म्हणजे आपण जसं हलकं मागल तर हलकं यायला पाहिजे, जड मागितलं तर जड यायला पाहिजे. जसं आपण मागल तसा कौल आला तर आपली मनोकामना किंवा आपली जी इच्छा असेल ती पूर्ण होते. ठराविक अंतरातून जवळजवळ महाराष्ट्रातील कित्येक लोक तिथं कौल लावण्यासाठी खास येत असतात.